नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 29 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। महापौर पदाची आस लागून असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। स्थानिक नगरसेवकांना लागलेल्या महापौर पदाच्या आशेला मुंबईत संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी धक्का दिल्याने शिवसैनिकांचे मनोबल वाढले आहे। महापौर पदासाठी इच्छुक असलेले रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे हे मोजके नेते 2 दिवस मुंबईत तळ ठोकून होते। पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याशी बैठक घेत त्यांच्या कानावर नगरचे राजकारण आणि महापौर पदाचे गणित मांडले। जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख खाली येताना दिसत आहे। शुक्रवारी बाधितांची आकडेवारी 1500 आत राहिली, मात्र दुसरीकडे काल कोरोना बळींच्या संख्येत 56 भर पडली आहे। जिल्ह्यात काल 2296 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,43,246 इतकी झाली आहे। जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.21% इतके झाले आहे। दरम्यान काल नव्याने 1,408 रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 11,863 इतकी झाली आहे। गेले काही दिवस जिल्ह्यात सलग 20,000 जास्त चाचण्या दररोज होत आहे। आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करून बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तालुका स्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत। जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी अधिक व्यापक स्वरूप चाचण्यांनी गती वाढवावी। नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचा अवलंब करून संसर्ग पसरणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून शुक्रवारी पहाटे अंगणात झोपलेल्या माया लेकरांवर तस्करांनी वाळू वाहतूक करणारी गाडी घालून जखमी केले आहे। त्यामुळे आरोपी अनिल उर्फ बाळू नागरे याच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका आहे, मात्र गरज भासल्यास लागणारे व्हेंटिलेटर कमी आहेत, ही बाब शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडतात। आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हिलमध्ये बालकांसाठी खास ICU सेंटर उभारले जाईल असे आश्वासन दिले। आमदार जगताप यांच्या समवेत शहरातील प्रमुख नामवंत बालरोग तज्ज्ञांची बैठक शुक्रवारी झाली। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या digital.com या संकेतस्थळाला। धन्यवाद।